नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ मराठी या चॅनल मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण आज पाहणार आहोत, शिकणार आहोत इंग्रजी विषय. आणि या इंग्रजी विषयामधला ग्रामर, व्याकरणाचा सर्वात महत्त्वाचा भाग तो म्हणजे टेन्स, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो काळ. तर काळ टेन्स जे आहेत मुख्य करून तीन प्रकारचे आहेत, आपणा सर्वांना माहिती आहेत. सर्वात पहिला वर्तमान काळ, नंतर भूतकाळ आणि नंतर भविष्यकाळ. असे तीन अतिशय महत्त्वाचे काळ आहेत ते आपल्याला माहिती आहे. आणि या काळांचे सुद्धा उपप्रकार आहेत, ज्यामध्ये आपण पाहतोय साधा सिंपल टेन्स, त्यानंतर कंटिन्युअस टेन्स, परफेक्ट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हे चार उपप्रकार आहेत. म्हणजे प्रेझेंट टेन्स जर पाहिलं तर प्रेझेंट टेन्सचे आपल्याला चार प्रकार पाहायला मिळतील. सिंपल प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, परफेक्ट प्रेझेंट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. असे आपल्याला प्रेझेंट टेन्सचे सुद्धा जवळपास चार भाग आपल्याला, चार प्रकार आपल्याला पाहायला मिळतील. तसेच पास्ट टेन्सचे आणि फ्युचर टेन्सचे सुद्धा. ओके, तर सर्वात पहिलं आपण काय पाहूयात, काळानुसार टेन्सच्या प्रकार म्हणजे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स असं न जाता आपण सर्व सिंपल टेन्स, कंटिन्युअस टेन्स, त्याच्यानंतर परफेक्ट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असा आपण अभ्यास करूयात. म्हणजे आपल्याला समजून घ्यायला खूप सोपं जाईल. सर्वात पहिलं आपण पाहूया सिंपल टेन्स. सिंपल टेन्स मध्ये जर आपण विचार केला तर सिंपल टेन्स मध्ये सर्वात पहिला टेन्स आपला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्सचं आपल्याकडे रचना सूत्र आहे एस प्लस व्ही वन प्लस ओ. ओके, याचं जर आपण उदाहरण पाहायला गेलं तर ही गोज टू स्कूल हे पहिलं एक उदाहरण आपण घेऊ शकतो. आणि ते गो टू स्कूल, आता पहिलं जे विधान आहे, पहिलं जे वाक्य आहे, ही गोज टू स्कूल, गोला ई एस लागलेला आहे इथं. म्हणजे साध्या वर्तमान काळाचा सिंपल प्रेझेंट टेन्सचा एक नियम लक्षात ठेवायचा. जर कर्ता एक वचनी असेल, सब्जेक्ट जो आहे आपला जर का सिंग्युलर असेल, एक वचनी असेल, तर आपल्याला क्रियापद जे आहे त्या क्रियापदाला यस किंवा ई एस प्रत्यय लावायचा. आणि दुसऱ्या उदाहरणांमध्ये फक्त आपण गो लिहिलेला आहे. जर कर्ता एक वचनी अनेक वचनी असेल किंवा आय असेल तर क्रियापदाला यस किंवा ई एस प्रत्यय लावायचा नाही. ओके, यानंतर आपण पाहूया सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्सचं रचना सूत्र काय आहे, एस प्लस व्ही टू प्लस ओ. म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप पास्ट पार्टिसिपल्स ज्याला आपण म्हणतो, एस प्लस व्ही टू प्लस ओ. आता एस करता काय आहे, ही वेंट टू स्कूल, तो शाळेत गेला, ही वेंट टू स्कूल. आणि ते वेंट टू स्कूल सर्व काळामध्ये एकच असा हा काळ आहे ज्याच्यामध्ये आपण क्रियापदाचं दुसरं रूप वापरतो. यानंतर तिसरा सिंपल टेन्स आहे सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्सचं रचना सूत्र काय आहे, एस प्लस विल किंवा शाल वापरू शकतो, पण शक्यतो जास्तीत जास्त ठिकाणी आपण विल वापरतो, प्लस व्ही वन प्लस ओ. एस प्लस विल प्लस व्ही वन प्लस ओ. एक्झाम्पल पहा, पहिलं एक्झाम्पल आहे ही विल गो टू स्कूल आणि दुसरं विधान आहे दे विल गो टू स्कूल. अशा प्रकारची दोन विधानं आपल्याला पाहायला मिळतील. ओके, हे सर्व झाले सिंपल टेन्स. सिंपल टेन्स म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की साध्या वर्तमान काळाचं रचना सूत्र काय, एस प्लस व्ही वन प्लस ओ. सिंपल पास्ट टेन्स काय आहे, एस प्लस व्ही टू प्लस ओ. आणि सिंपल फ्युचर टेन्स काय आहे, एस प्लस विल प्लस व्ही वन प्लस ओ. तिघांमध्ये एक गोष्ट, दोन गोष्टी सिमिलर आहेत, सारख्या आहेत, एस आणि शेवटी ओ सेम आहे, फक्त मधलं चेंज होते. पहिल्या सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये व्ही वन येतोय, सिंपल पास्ट टेन्स मध्ये व्ही टू येतोय आणि सिंपल फ्युचर टेन्स मध्ये विल प्लस व्ही वन येतोय. ओके, तर यानंतर आपण पाहूया कंटिन्युअस टेन्स. कंटिन्युअस टेन्स म्हणजे सर्व चालू काळ. चालू काळामध्ये एक लक्षात घ्यायचं, क्रियापदाला आय एन जी लागतो, चालू आहे म्हणजे चालू आहे, चालू होता किंवा एखादी क्रिया चालू असेल अशा प्रकारची वाक्यरचना करण्यासाठी आपण चालू काळ वापरतो. कंटिन्युअस टेन्स ज्याला आपण म्हणतो, पहिला कंटिन्युअस टेन्स आहे सिंपल, सॉरी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, चालू वर्तमान काळ म्हणजे क्रिया चालू आहे. सचिन क्रिकेट खेळत आहे, तो धावत आहे, गाड्या पळत आहे, उठत आहे, बसत आहे, अशा प्रकारची रचना. रचना सूत्र काय आहे, एस प्लस एम इज आर म्हणजे सहाय्यकारी क्रियापद, एम इज आर प्लस व्ही प्लस आय एन जी प्लस ओ, अशा प्रकारचं रचना सूत्र आहे. उदाहरण क्रमांक एक आहे, ही इज गोइंग टू स्कूल,
ओके इज ही इज करता एकवचनी असेल तर इज वापरायचं सहाय्यकारी क्रियापद इज वापरायचं आणि नंतर दुसरे विधान आहे दे आर गोइंग टू स्कूल दे आर करता जर का अनेकवचनी असेल तर आर वापरायचं आणि करता आय असेल आय एम गोइंग टू स्कूल आय एम वापरायचं नक्कीच तुम्हाला समजलं असेल म्हणजे ही इज गोइंग टू स्कूल तो शाळेत जात आहे राम शाळेत जात आहे गणेश शाळेत जात आहे कोणी जात असेल त्याला जाऊ द्या शाळेमध्ये थांबू नका शाळेत जाण्यापासून यानंतर पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे राम शाळेत जात होता म्हणजे भूतकाळामध्ये ही क्रिया चालू होती याचा रचना सूत्र आहे एस प्लस वॉज वेअर प्लस सहाय्यकारी क्रियापद काय तिथं वॉज वेअर प्लस व्ही आय एन जी प्लस ओ म्हणजे ही वॉज गोइंग टू स्कूल हे एक वाक्य आहे ही नंतर वॉज म्हणजे करता एक वचने असेल तर आपल्याला वॉज वापरावं लागेल यानंतरच दुसरं वाक्य आहे दे वेअर गोइंग टू स्कूल म्हणजे करता जर का अनेक वचने असेल तर आपल्याला काय वापरावं लागणार आहे वेअर वापरावं लागणार आहे ही एक गोष्ट लक्षात ठेवायची महत्वाचा पॉइंट आहे ओके क्रियापद कुठलं केव्हा वापरायचं जर करता एक वचने असेल तर वॉज वापरा अनेक वचने असेल तर वेअर वापरा ओके नेक्स्ट पुढचा जो आपल्याकडे काळ आहे तो म्हणजे फ्युचर कंटिन्युअस टेन्स ओके इथं काय आहे भविष्या काळामध्ये तो बाबा क्रिकेट या टायमाला उद्या संध्याकाळी तो क्रिकेट खेळत असेल तो चहा पित असेल काय करायचं त्याला करू द्या यावेळेस उद्या नो प्रॉब्लेम तुम्ही अडवू नका तर पहा रचना सूत्र आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं एस प्लस विल बी प्लस व्ही प्लस आय एन जी प्लस ओ इथे विल बी येतो आपण जर अगोदरचे दोन काळ पाहिले तिथे काय बी येत नाही इथंच बी येतो कडमडायला काय टेन्शन नाही फक्त लक्षात ठेवायचं एस प्लस बी एस प्लस विल विल साबण नाही एस प्लस विल प्लस बी प्लस व्ही आय जी प्लस ओ म्हणजे आपलं उदाहरण काय तयार होईल मग ही विल बी जिल बी नाही ही विल बी गोइंग टू स्कूल ओके आणि दुसरं विधान आहे दे विल बी गोइंग टू स्कूल ही झाली आपली सर्व चालू काळ कंटिन्युअस टेन्स आता यानंतरचे परफेक्ट टेन्स क्रिया पूर्ण झाली होती झाली आहे झाली असेल अशा प्रकारची वाक्यरचना करण्यासाठी आपण हा काळ वापरतो तर पहा परफेक्ट टेन्स मग पहिलं परफेक्ट टेन्स जो आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स तो शाळेत गेला आहे अशा प्रकारची वाक्यरचना पहा रचना सूत्र काय आहे एस प्लस हॅव किंवा हॅज प्लस व्ही थ्री प्लस ओ ओके म्हणजे ही has gone to school तिसरं रूप वापरायचंय gone to school ही has gone to school करता एक वचनी असेल तर has वापरायचा दुसरं जे वाक्य आहे they have go to school म्हणजे करता अनेक वचनी असेल तर have वापरायचा किंवा I असेल तर have वापरायचा आणि करता एक वचनी असेल तर has बाकी सेम आहे he has gone to school they have gone to school अशी रचना आहे ओके यानंतर पुढचा जो परफेक्ट टेन्स आहे तो कुठला परफेक्ट टेन्स आहे की बाबा पास्ट परफेक्ट टेन्स पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये आपण काय करणार की पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये रचना सूत्र पहा की एस प्लस हॅड प्लस व्ही थ्री प्लस ओ एस प्लस हॅड प्लस व्ही थ्री प्लस ओ एकच सहाय्यकारी क्रियामध्ये हॅड करता एक वचने असू दे नाहीतर अनेक वचने असू दे हॅड वापरायचं हॅड नाही बरं का हॅड वापरायचं ओके पहा पहिलं विधान आपल्याकडे पहिलं उदाहरण आपल्याकडे ही हॅड गॉन टू स्कूल तो शाळेत गेला होता दे हॅड गॉन टू स्कूल ते शाळेत गेले होते तर हे झालं पास्ट परफेक्ट टेन्स यानंतर फ्युचर परफेक्ट टेन्स ओके फ्युचर परफेक्ट टेन्सचं रचना सूत्र काय आहे एस प्लस विल हॅव किंवा शाल हॅव पण वापरू शकता विल हॅव प्लस व्ही थ्री प्लस ओ ओके उदाहरण दोन असतील पहिलं आपलं नेहमीचं उदाहरण ही विल हॅव गॉन व्ही थ्री वापरायचं गॉन टू स्कूल आणि दुसरं उदाहरण दे विल हॅव गॉन टू स्कूल ओके तर अशा प्रकारचे आपली ही दोन वाक्य असू शकतात ओके यानंतर हे आपण पाहिलं परफेक्ट टेन्स आता परफेक्ट टेन्स नंतर आपल्याकडे पुढचे कुठले टेन्स आले परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ओके चालू पूर्ण क्रिया चालू पण आहे पूर्ण पण आहे चालू पूर्ण भूतकाळ याच्यात एक लक्षात घ्यायचं व्ही थ्री नाही वापरायचं याच्यामध्ये बघा पूर्ण काळातले जे काही पूर्ण काळ आहे त्या पूर्ण काळातले सहाय्यकारी क्रियापद वापरायचे आणि क्रियापदाला आय एन जी लावायचं पहा पहिला चालू पूर्ण म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स त्याच्यामध्ये पहिला आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स त्याचं रचना सूत्र काय आहे एस
plus am is sorry s plus have किंवा has पूर्ण काळातील सहाय्यकारी क्रियापद आहे have किंवा has plus v ing plus o sorry the been s plus have किंवा has plus mr been याची एंट्री इथे होते आणि नंतर plus v ing plus o काय आहे रचना सूत्र s plus have किंवा has plus been plus v ing plus o म्हणजे क्रियापदाला ing लावायचे आहे मग उदाहरण काय होईल आपलं he has been going to school ओके दुसरा उदाहरण they have करता अनेकवचनी आहे म्हणून they have been going to school अशा प्रकारे प्रेझेंट परफेक्ट कंटीन्यूअस टेन्सचं उदाहरण आहे यानंतर पास्ट परफेक्ट कंटीन्यूअस टेन्स रचना सूत्र काय आहे आपल्याकडे s plus had पूर्ण काळातलं परफेक्ट टेन्स मधलं क्रियापद सहाय्यकारी क्रियापद had plus been plus v ing plus o उदाहरण दोन होतील he had been going to school आणि दुसरं they had been going to school ओके यानंतर तिसरा जो टेन्स आहे फ्युचर परफेक्ट कंटीन्यूअस टेन्स या फ्युचर परफेक्ट कंटीन्यूअस टेन्स रत्ना रचना सूत्र काय काय आहे s plus will have been plus ving plus o will have been वापरा किंवा shall have been पण शक्यतो will have been वापरा शालचा झंझटच बंद करून टाका शाल नाही वापरला तरी चालेल will वापरायचा सरळ सरळ टेन्शन नाही भानगडीत पडायचं नाहीये पहा उदाहरण सूत्र परत बघा s plus will have been plus ving plus o म्हणजे पहिलं उदाहरण आहे he will have been going to school पहिलं विधान आणि दुसरं विधान दे विल हॅव बीन गोइंग टू स्कूल तर अशा प्रकारे आपण सर्व काळ पाहिलेले आहेत काही मिनिटांमध्ये तर नक्कीच ही व्हिडिओ तुम्ही पुन्हा पहा नक्कीच तुम्हाला सर्व काळ समजतील व्हिडिओ डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवा किंवा कम्प्युटरमध्ये डाउनलोड करून ठेवा नक्कीच तुम्हाला फायदा होईल कुठल्याही फावल्या वेळामध्ये ही व्हिडिओ पहा आणि टेन्स काळ जे आहे त्यांची रिव्हिजन करा आजच्यासाठी एवढंच अनेक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राइब करा येत्या अनेक काळ येत्या पुढच्या काळात गणित आणि इंग्रजीच्या अशा छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करू धन्यवाद